हरे कृष्णा आपल्या सर्वांचं आजच्या भगुद्दीता वर्गामध्ये मनापासून हार्दिक स्वागत तर आपण आजचा आपण भगवद्गीता वर्गाला सुरुवात करूया प्रार्थना म्हणून तर प्रार्थना माझ्यासोबत आणि प्रार्थना बघा मी एकट्याने म्हणायची असते असं नाही तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायची स्क्रीनवरती तुम्हाला दिसते तुम्ही सगळे माझ्यासोबत म्हणू शकता ठीक आहे त्यासाठीच प्रार्थना एकत्रित करायची असते आपल्याला तर आपण सोबत म्हणायची फक्त म्हणतानी जो म्हणणारा वाचक असतो त्याच्या समोर जायचं नाही त्याच्या सोबत म्हणायची किंवा त्यांच्या थोडंसं मागं असं जवळपास सोबतच म्हणायची खूप मागं पण नको खूप पुढे पण नको असं सोबत म्हणायला पाहिजे ठीक आहे तर आपण चालू करूया तर तुम्ही सगळे पण म्हणा नाहीतर तुम्ही ज्यांचा ऑडिओ ऑन करू शकता करा ज्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये नॉईज आहे ते नाही केला तरी चालेल तर तुम्ही म्हणा ओम ज्ञानतिरंध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरनोन्मील येन तस्म श्रीगुर्वे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददा स्वदाक वंदेहम श्रीगुरोपकमल श्रीगुरून्वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सगणा ललिता श्रीविशाखान्वितं नम ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात् देशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमः हे कृष्णा करुणासिन्धुदीनबन्धुजगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते तप्तकाञ्चनगौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानु सुदेवि प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे तो चला आता आपण आजच्या श्लोकाला सुरुवात करूया आज कोणता श्लोक बघायचा होता आपल्याला एकवीस नंबरचा ना आपल्या सर्वांना माझा आवाज येतोय का हो ओके तर सगळेजण लक्ष द्या आपल्याला एकवीस नंबरचा आज श्लोक बघायचा तर बघ चालू करूया आपण वेदा विनाशीनम नित्यम ए नम जम अव्यम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हन्ति कम ऋचागोदर आपणोया ओम नमो भगवते वासुदेवाय <coughs> ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय <coughs> ओम नमो भगवते वासुदेवाय <coughs> ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक वेद वेद नित्यम यह एन अजम अजम अव्ययम केलोम कथम कथम सह सह पुरुषः पुरुषः पार्थ पार्थ कम कम घातयति घातयति हन्ति हन्ति कम कम हम वाचार्थानी तात्पर्य हे पार्थ जो व्यक्ति जानतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्म आणि अवयवी आहे तो कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारवीत तात्पर्य प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो त्या त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते जर खुनाबद्दल अपराधी अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही कारण तो न्याय संहितेनुसार दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावितो खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी म्हणून संहितेत करण्यात आली आहे कारण असे केल्यामुळे त्याने पूर्व पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल बद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही म्हणून मनुष्याला राजाने केलेली फाशी शिक्षा ही वस्तुतः असते त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुना युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठी आहे त्यासाठी अर्जुनाने त्याच्या ज्ञान अज्ञानाचे पालन केले पाहिजे श्री श्रीकृष्ण पितार्थ कर्म करताना कर्म करताना केलेली त्या प्रकारची हिंसा ही मुळेच हिंसा नाही कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा ते, आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्ती मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते म्हणून श्री कृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केले युद्ध हे पूर्णयुक्त आहे व त्यापासून सुंदर तर बऱ्याच लोकांना बघा विचारमध्ये प्रश्न असतो कि ते अर्जुन म्हणतोय की नाही नाही आम्हाला युद्ध करायचं नाही आणि भगवान श्री कृष्ण त्यांना म्हणतात की अरे युद्ध कर युद्ध कर अरे युद्ध कर चांगली गोष्ट थोडी नाही युद्ध करायला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इतक्या लोकांना का मारायला सांगतात त्यामागे नेमका उद्देश काय त्याच कारण काय हे या श्लोकामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे स्वामी जी या ठिकाणी कृष्ण कृपा मूर्ती स्वामी प्रभूपादजी यांनी सांगितलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे बघा या श्लोकामध्ये तर हा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न स्वाभाविकच आहे की भगवान श्री कृष्ण जे भगवंत प्रेमाचे पुजारी आहेत किंवा जे भगवंत सगळ्यांचे हितकारी आहेत जे सगळ्यांचे शुभचिंतक आहेत ते इथे मारण्यासाठी का सांगतायत आणि अर्जुनाला युद्ध करण्यासाठी का सांगतात असं या ठिकाणी आता प्रश्न ज्याला असेल उत्तर या प्रश्नामध्ये आपल्याला बघणार भेटणार मिळणार आहे तर बघा या ठिकाणी भगवंत म्हणतात हे पार्थ ज्या व्यक्तीला माहित असते की का आत्मा हा अविनाशी आहे ज्याचा कधीच नाश होत नाही शाश्वत आहे म्हणजे तो नेहमीसाठी तो कधी असं नाही मागच्या पण आपण पन श्लोकांमध्ये पाहिलं की आत्मा हा पूर्वी सुद्धा होता म्हणजे आपण पूर्वीसुद्धा होतो आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार जरी सुद्धा हे शरीर काय आहे शरीराचे नाश शरीर नाशवान नाही त्याचा नाश होतो पण शरीरासोबत आत्म्याचा नाश होत नाही, नाही। आणि आत्म्याचा कधी जन्मही होत नाही आत्मा अजन्म आहे आत्मा भगवंत जेव्हापासून आहे तेव्हापासून आत्मा पण आहे भगवंतापासूनच आत्मा आलेला आहे आपण भगवंताचे अंश आहेत जसे भगवंत अजन्मे आहेत अविनाशी आहेत शाश्वत आहेत तसं आत्मा पण त्यांचा अंश असल्या कारणानं तो सुद्धा अविनाशी शाश्वत आणि अजन्म आहे अव्ययी आहे ठीक आहे त्याला अजून परत त्याला त्याचं वितरण त्याला आपण त्याला म्हणजे त्याला आपण वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विभाजन करू शकत नाही तर तो कोणाला कसं काय मारू शकतो आणि त्याला कोण कसं काय मारेल तर असा जो आत्मा आहे आणि तो आत्मा इतका छोटासा इतका सूक्ष्म आहे तो कोणाला मारू सुद्धा शकत नाही आणि त्याला कोणी सुद्धा मारणार नाही बरोबर आहे त्याला सुद्धा कोणी मारू शकत नाही तर बघा आपण ज्या ज्या प्रूपात जी सांगतात की प्रत्येक गोष्ट जी आहे त्याची काही ना काही उपयुक्त काही विनाकारण कोणी बनवलेली नसते माग काहीतरी उद्देश असतो त्यासाठी ती बनवलेली असते बरोबर आहे फक्त कोणती वस्तू कशी वापरायची त्याचं ज्ञान असायला पाहिजे बघा आता एखादं लॅपटॉप आहे तर तो एखादा व्यक्तीनं कधी लॅपटॉप काही त्याने त्याला कधी शिकला नाही त्याला काही येत नाही कधी त्याने कोणता क्लास केला नाही जंगलामध्ये आदिवासी तर त्याला दिलं तर ते लॅपटॉप काय त्याला तो चालवू शकतो का चालवणार का तो नाही नाही तो काय करणार त्याला खेळण्यासाठी काहीतरी वापरेल नाही त्याला जाळेल वगैरे काहीतरी करेल दुसरं त्याचा त्याच्या पद्धतीने तू त्याचा उपयोग करेल पण त्याचा जो खरा उपयोग होतो तो करू शकणार नाही तर कोणत्याही वस्तूचा जर व्यवस्थित आणि खरा उपयोग करायचा असेल तर त्या वस्तूच काय गरजेचं ज्ञान असणे आवश्यक आहे बरोबर आहे की ती वस्तू कशी वापरायची कधी वापरायची कधी नाही वापरायची कोणत्या वस्तूसाठी वापरायची मला एक उदाहरण हो आठवते तर काय झालं होतं असंच लॅपटॉप होतं आणि म्हणजे लग्न झालं एका व्यक्तीचा आणि त्याचं असं त्याच्याकडे असंच लॅपटॉप होतं मग त्याने काय ते लॅपटॉप थोडंसं धूळ वगैरे बसली होती घाण झाली होती कारण एक दोन दोन दो, तीन दिवस वापरलं नव्हतं तर मग त्याचं नवीन नवीन लग्न झालं त्याची पत्नी जी होती ती म्हणजे तिने कधी लॅपटॉप आयुष्यात बघितलं नव्हतं आणि ती गावाची होती तिला वाटलं धूळ बसले लॅपटॉपवर मी काय करते याला धुवून काढते मध्ये घालून त्याला पाण्यामध्ये भिजून धुवून काढलं आणि त्याला काय करलं एका दोरीवरती सुकवायसाठी टाकलं जसं दोन्हीकडून दोरी मध्ये आणि दोन्हीकडून दोन ते लॅपटॉपला टाकलं तर पती विचारलं काय झालं तर ती काय म्हणते की लॅपटॉप धुवून काढला तर बघा आता लॅपटॉप पाण्यात जर टाकला तर काय होणार बंद पडेल हम्म खराब तर असं कधी कधी होते कशामुळे अज्ञानामुळे ज्ञान नसलं आपल्याला कोणत्या वस्तूचं काय करायचं तर या ठिकाणी तो पॉइंट का बोलला गेला कारण या ठिकाणी सांगतात की आपण आपलं आतापर्यंत ऐकलेलं की हिंसा ही काय आहे वाईट आहे हिंसा करायला नको बरोबर आहे तर ते हिंसा वाईट कधी आहे जेव्हा हिंसा आपल्याला वापरत असेल बघा दोन आहेत त्यामध्ये दोन प्रकारचं सांगू शकतो आपण कधी कधी आप हिंसा आपल्याला वापरते पण जर आपण हिंसेला वापरलं तर, चांग ला ला तर हिंसा चांगली आहे पण जर हिंसेने जर आपल्याला वापरलं तर हिंसा चुकीची आहे हिंस काय फरक आहे दोन्हीमध्ये की आपण हिंसेला वापरलं आणि हिंसा आपल्याला वापरते यामध्ये फरक काय कोणी सांगू शकेल तर आपण हिंसा वापरणे म्हणजे की त्या हिंसेवरती आपलं नियंत्रण आहे तर ती काहीतरी चांगल्या कारणासाठी आपण हिंसा जसं आता एखादा शिक्षक आहे तर एखादा अभ्यास करत नसेल त्याला प्रेमाने सांगन तो ऐकत नसेल तर त्याला कधी कधी तो हिंसा सुद्धा करतो किंवा करतो आणि त्या त्याच्या त्या हिंसेवर पूर्ण नियंत्रण असते त्या शिक्षकाचं आणि तो हिंसा कशासाठी करतो फक्त त्या समोरच्या व्यक्तीच्या भल्यासाठी तर ती तशी हिंसा ही करायलाच हवी तर ती त्या पद्ध त्या, त्या, त्या केसमध्ये आपण बघतो की तो शिक्षक हिंसेला वापरतो हिंसा त्याला वापरत नाही परंतु एखाद्या वेळेस बघतो आपण की काही काही लोकांना थोडस काही बोललो तर त्यांना खूप असा मोठा राग येतो आणि मग ते काही नाही काही काही बोलायला लागतात कधी कधी आपण बघतो रस्त्यावरती भांडणं वगैरे होतात हो तर काही काही बोलायला लागतात थोडासा थोडासा गाडीला धक्का लागला काही गाडीला काहीतरी झालं म्हणून बोलायला लागतात शिव्या द्यायला लागतात मग एकमेकांना मारायला लागतात तर में में त्या ठिकाणी त्यांनी हिंसा वापरली नाही हिंसेनं ना त्यांना वापरलं समजलं हा तर हिंसे जोपर्यंत जर एखादा ज्ञानी व्यक्ती हिंसेला वापरत असेल तर हिंसा अतिशय चांगली आहे कारण तिचा आवश्यकता आहे ती उपयोग आपण करू शकतो तिचा गरज ज्या ठिकाणी असेल असं हिंसा आपण करायला नाही पाहिजे जेवढी वेळ तेवढं परंतु ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी करायला काही हरकत नाही आपल्यावरती अवलंबून असेल कोणी जसं लहान मुलं असतील जर आई वडिलांनी थोडी हिंसा करणं गरजेचं आहे कधी कधी ते जर ऐकत नसतील वाईट मार्गावर जात असतील तर करण्याचं गरजेचं आहे पतीने पत्नीवरती कधी कधी करण्याच गरजेचं आहे आणि हिंसा म्हणजे मारणे हे नाही हिंसा म्हणजे मारायचं असं नाही आहे हिंसा म्हणजे थोडस रागाने बोलणं किंवा थोडस कडक पद्धतीने सांगणे किंवा गरज पडली तर मारणे ह्या सुद्धा त्यामध्ये प्रकार आहे ठीक आहे तर हिंसेचे म्हणजे खूप वेगवेगळे स्तर आहेत तर कधी कधी फक्त डोळ्याने काही लोक हिंसा करतात काही लोक थोडस कठोर बोलण्याने काही लोक का अजून त्या पद्धतीने म्हणजे मग थोड शिवीगाळ वगैरे करतात शिवीगाळ करायलाच नाही पाहिजे ते तर पूर्णता चुकीचं आहे तर अजून काही काही स्तरावरची जर आपण बघितलं तर मग मारणे वगैरे त्याच्यावरची हिंसा म्हणजे जीव घेणे डायरेक्ट है ना तर ठीक हिंसा आहे तर बघा आता पशुचा पशु जे आहेत वेगवेगळे पशु त्यांना मारून त्यांना खाणे त्यांचं नॉनव्हेज मास मांस हो वगैरे तर ती हिंसा आहे तर त्यावेळेस हिंसेचा आपण वापर नाही करत आहे हिंसा आपला उपयोग करत आहे त्यामुळे त्या प्रकारची हिंसा आपण करणे पूर्णतः चुकीचे आहे त्या प्रकारची हिंसा आपण करणे चुकीचं आहे त्या प्रकारची हिंसा आपण करायला नाही पाहिजे म्हणून शास्त्र सांगतात की मांसाहार करायला नाही पाहिजे बरोबर आहे तर हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते की हिंसेचा उपयोग कसा करायचा तर बघा एखादा खून एखाद्याने जर खून केला आणि अशा अपराधी व्यक्तीला जर सोडलं तर काय होतील सगळेच लोक खून करायला लागतील थोडा राग आला तर खून करायला लागतील तर न्यायाधीशाने एखाद्या खुनीवरती दया दाखवायला पाहिजे कि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे शिक्षा द्यायला हम्म शिक्षा द्यायला पाहिजे जेणेकरून दुसरा कोणी तसं करण्याची हिंमत करणार नाही ना म्हणून शिवाजी महाराजाच्या काळामध्ये पण आपण पन बघतो आता शिवजयंती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये एकदा एका व्यक्तीने एका स्त्रीला छेडलं होतं तर त्याला आणलं तर आणि तो जवळचा होता म्हणजे शिवाजी महाराजाच्या सैन्यामधलाच होता जवळचा व्यक्ती होता एक पण त्याने छेडलं होतं एका स्त्रीला तर त्याच्याकडे त्याला आणलं दरबारात तर तो खूप माफी मागत होता त्याला खूप पश्चाताप होत होता शिवाजी महाराजांच्या पायावर पडला की मला माफ करा परत अशी गलती नाही करणार हे नाही करणार शिवाजी महाराजांना थोडी दया आली की त्यांना वाटलं ठीक आहे चौक झाली आता परत नाही करतो म्हणतो मी सोडून त्यावेळेस जिजामाता काय म्हणतात त्यांना यांना सोडू नका याचे तोडून टाका कारण याला सोडलं तर असे हजार गुन्हेगार तयार होतील तर याला एकाला सजा दिली तर हजार गुन्हेगार घाबरतील आणि ते तसा गुन्हा करणार नाही तर बघा स्त्रीला छेडलं तर काय हातपाय तोडायचे पहिले आणि आता तर बघा किती काय काय होते आजकाल तर रेप करतात लोक पण त्यांना पण ती त्यांना न्याय पकडल्याच जात नाही बरेच लोक पकडल्यानंतर सुद्धा त्यांना किती वर्ष केस चालते किती वर्ष जेल मध्ये आयुष करतात नंतर कुठेतरी काही जर त्यांना थोडीफार सजा भेटते काही लोकांना मृत्यूदंड भेटतो तो पण मग कधी मथारे झाल्यानंतर असं म्हटल्यानंतर मग ते तर करायला कोणी घाबरणारच नाही ना तर म्हणून त्यावेळेस तुरंत एका क्षणात लगेच एका घंट्याच्या आत सगळा न्याय निवाडा होऊन राजा लगेच त्यांना काय करायचं सजा द्यायचे तर ती न्यायपद्धती खूप अतिशय महत्व चांगली होती आता न्याय म्हणजे आता एखादी केस वर्ष वर्ष चालते कधी कधी ज्याच्यावर केस चालली तो मरून जातो बिचारा परंतु तरी केस सॉल्व्ह होत नाही अशा केस चालत तर त्याला त्यामुळे सगळ्या इकडे गुन्हेगारी वगैरे वाढत चालली कारण आणि राजा जो असायचा तो एकदम तडाके पडके एकदम लगेच डिसिजन घ्यायचा आणि त्याला तो ज्ञानी पण असायचा तेवढं ज्ञान त्याच्याकडे असायचं ठीक आहे तर बघा यामध्ये सांगितलं आहे की तर न्यायसंहितेनुसार आणि तो नुसार, जो न्यायाधीश तो आपल्या मनानं सजा देत आहे का त्या गुन्हेगाराला नाही नाही तो अपराधी गुन्हेगार ठरला तर तो देता तो स्वतःचा बदला घेण्यासाठी किंवा त्याला राग आला म्हणून देताय का तो नाही तर अशी जर कोणी ज्ञानी व्यक्ती जर हिंसेचा उपयोग करत असेल चांगल्या कारणासाठी तर ते चांगलंच चा आहे आणि ते उपयोग आणि ते करायलाच पाहिजे तर हिंसाही आपण कशासाठी वापरतो यावर ठरते हिंसाच नाही कोणती जगातील कोणतीही वस्तू असो कोणतीही गोष्ट असो आपण त्या गोष्टीचा वापर कशासाठी करतो हे ठरवते ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे कोणतीच गोष्ट वाईटही नाही आणि चांगली सुद्धा नाही ती गोष्टीचा वापर कशासाठी केला जातो त्याचा उद्देश काय ते ठरवते कोणत्याही गोष्टीचा उद्देश ठरवते कि ती गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे तर समजलं तर उद्देश महत्वाचा आहे तर उद्देशावरतून ठरवले जाते म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये तरी उद्देशावरती अवलंबून असते की ती गोष्ट कशासाठी केली जाते ते तर यामध्ये सांगितलं की बघा खुनी व्यक्तीला जर त्याला त्याला मृत्यूदंडाची सजा दिली तर त्यामुळे काय होते की त्याने जे पूर्वजन्मी केलेलं जे पाप आहे त्याचं दुःख त्याला भोगावं लागत नाही नाहीतर त्याला ते दुःख भोगावं लागते तर मनुसंहिता जी आहे म्हणून त्यामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे की खुनी व्यक्तीला मृत्यूदंडाचीच सजा दिली पाहिजे बरोबर आहे तर मनुसंहितेबद्दल पण बऱ्याच लोकांना खूप साऱ्या काय गैरसमज आहेत आणि मनुसंहिता जी आहे मनुसंहिता जी आहे ती अतिशय मनु स्वयंभू मनुष्य आहे ज्यांच्यापासून माणूस प्रजाती ही झाली आहे उत्पन्न झाली आहे जे पहिले मनुष्य होते त्यांनी मनुष्यासाठी काही नियम बनवले आहेत आणि ते नियम अतिशय छान आहेत अतिशय सुंदर आहेत परंतु काय झालेलं आहे ही मनुसंहितेमध्ये बऱ्याच लोकांनी नंतर स्वतःवरून तर खूप बदल केलेले आहेत आणि त्यांनी आपल्या गरजेनुसार त्याला सगळं एकदम विस्कळीत करून टाकलेले परंतु जी खरी मनुसंहिता जी असेल तर ते आपण त्याचं आपण पालन केलं तर अतिशय चांगलं आहे माणूस मानव समाजामध्ये जर खरंच सुख शांती तर प्रस्थापित नाय जर प्रस्थापित करायचे असेल न्याय व्यवस्था जर व्यवस्थित चालवायची असेल प्रशासन व्यवस्थित चालवायचं असेल तर मनुसंहितेला आपण वापरलं पाहिजे आणि मनुसंहितेला त्याच त्याच आपण ती लागू केली पाहिजे तर ज्या गैरसमज ज्या मनुसंहितेमुळे मनुसंहितेबद्दल तयार झालेल्या आहेत त्या कशामुळे झालेल्या आहेत की लोकांनी काही लोकांनी त्यामध्ये स्वतःचा हस्तक्षेप करून त्याला बदलून टाकलेली म्हणून नाहीतर खरी मनुसंहिता ही अतिशय चांगली आहे त्यामध्ये जे नियम आहेत ते अतिशय एकदम प्रॅक्टिकल एकदम व्यवहारिक आहेत खूप व्यवहारिक आहेत आणि ते जर त्याचा वापर केला तर खऱ्या व्यवस्थाने खऱ्या अर्थाने समाजामध्ये न्याय व्यवस्था ही प्रस्थापित आपण करू शकतो तर म्हणून जर मनुष्याला एखाद्या मनुष्य खुनी मनुष्य असेल तर त्याला राजाने काय केलं पाहिजे फाशीची सजा ही सुनावली पाहिजे ही त्याच्यासाठी सुद्धा चांगली आहे प्रजेसाठी सुद्धा चांगली आहे न्याय व्यवस्थेसाठी सुद्धा चांगली आहे त्याच्यावरती दया दाखवू नाही कारण ती दया दाखवली तर त्याला नरकामध्ये त्याची खूप मोठी सजा भोगावी लागली आणि पुढच्या जन्मात सुद्धा त्याची सजा त्याला भोगावी लागते भले या इथल्या न्यायशास्त्राने त्याला सोडलं परंतु यमराजाच्या न्यायामध्ये त्याला सुटका भेटत नाही हम्म असं आहे म्हणून तर आजकाल इथे लोक पैसे देऊन हे करून इथल्या सजा माफ करू शकतात पण वरची सजा तिथून वाचू शकत नाही म्हणून आपण कोणते वाईट काम करण्या अगोदर पाप काम करण्या अगोदर आपण विचार केला पाहिजे आणि जर विनाकारण हिंसा तर कोणी म्हणेल ठीक आहे मग हिंसा करणं तर खूप चांगलं आहे मी हिंसा करत राहील मग विनाकारण हिंसा केली तरी सुद्धा पाप लागते तर विनाकारण हिंसा करणे हे सुद्धा चुकीचं आहे विनाकारण आपण हिंसा करू नये स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला राग आला म्हणून हिंसा करणे हे अतिशय चुकीचं आहे तशा प्रकारची हिंसा आपण करायला नाही पाहिजे योग्य कारणासाठी हिंसा केली तर काही हरकत नाही ठीक आहे एखाद्या पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा आपल्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना शिस्त लावण्यासाठी हिंसा ही कधी कधी वापरावी लागते ते गरजेचे आहे तर अशा प्रकारच्या हिंसेला हिंसा म्हणायच नाही तर जसं इथं भगवान श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्णाच्या आनंदासाठी युद्ध करताना जे अर्जुन हिंसा करत होती ती हिंसाच नव्हती ती तर भगवंताची भक्ती होती किंवा ते धमा समाजाच्या कल्याणासाठी केली जात होती म्हणून त्याला एका दृष्टिकोनातून हिंसा म्हणणे चुकीचं होईल कारण आत्मा तर खऱ्या अर्थाने मारल्या जात नाही आत्म्याला तर आपण मारूच शकत नाही तर म्हणून अर्जुनाने हे चांगल्या प्रकारे भगवद्गीतेनंतर समजलं होतं की आत्म्याला मारू जाऊ शकत नाही म्हणून अर्जुनाने जे काही केलं ते खऱ्या अर्थाने हिंसा नव्हतीच अर्जुन जे काही करत होता ते समाजाला न्याय देण्यासाठी एका स्त्रीवर झालेल्या अन्यायासाठी ते तसा अन्याय भविष्यात होऊ नये आणि त्या स्त्रीला न्याय देण्यासाठी त्याच त्याचप्र त्याचप्रमाणे जे दुर्योधन आणि त्याचे भाऊ आणि कौरव होते बाकीचे त्यांनी जे अतिशय अन्याय केले होते प्रजेवरती परत पांडवावरती तसे अन्याय परत कोणी कोणावरती करू नये या कारणासाठी आणि समाजामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी चांगल्या लोकांना संरक्षण देण्यासाठी हे युद्ध चाललं होतं म्हणून या युद्धाला काय म्हटले जाते धर्म युद्ध काय म्हटल्या जाते धर्म आणि अर्जुन आणि पांडव हे कोणाच्या कोणत्या कोणत्या पक्षात होते धर्माच्या पक्षात होते म्हणून त्यांनी केलेली हिंसा ही मुळीच हिंसा नाही हा म्हणून त्यांना त्याच कोणत्याही प्रकारचा पाप लागण्याचा काही प्रश्नच उडत नाही काही लोक म्हणतात अर्जुन आणि ते त्यांना सुद्धा नरकात जावं लागलं त्यांनी पाप केलं युद्ध करून नाही त्यांना युद्ध केल्याचं पाप हे लागलं नाही कारण ते युद्ध त्यांनी धर्मासाठी केलं धर्माच्या संस्थापने धर्म संस्थापन करण्यासाठी त्यांनी केलं लोकांना जे धार्मिक लोक आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी केलं अधार्मिक लोकांचा नाश करण्यासाठी केलं आणि ते सुद्धा भगवान श्रीकृष्णासारख्या ज्ञानी व्यक्तीच्या आज्ञेनुसार केलं त्यामुळे त्यामध्ये पाप लागण्याचं तर काही प्रश्नच येत नाही बरोबर आहे म्हणून हिंसा करणे हे नेहमीच चुकीचं आहे असं नाही हिंसा ही चांगल्या कामासाठी करणे हे आवश्यक आहे ठीक आहे तर जसं आतंकवाद्यांनी आपल्या जर देशावरती आक्रमण केलं तर आपण हातात हात बसून हातात हात ठेवून बसायचं का तसंच बघणं बरोबर आहे का बघायला पाहिजे का नाही त्यांना मारायला पाहिजे त्यांना ठार मारायला पाहिजे म्हणून आपले जे सैनिक करतात आपल्या देशाचे तर ते चांगलंच काम करतात चा, त्याचं नाही त्यांना त्यांचं उलट पुण्य भेटते कारण ते आतंकवाद्याला मारतील तर बाकीची प्रजा जे आहेत बाकीचा देश काय राहील आपला सुरक्षित राहील म्हणून हिंसा करणे हे योग्य कारणासाठी म्हणून तर सैनिकांना बघा कोणी जर आतंकवाद्यांना मारलं तर त्यांना काय दिलं जाते मेडल दिलं जाते त्यांना अवॉर्ड दिला जातो बरोबर की नाही हा तर म्हणून चांगल्या कामासाठी जर कोणी हिंसा करत असेल तर त्यासाठी त्याला त्याला काय केलं जातो अवॉर्डच दिला जातो आणि दिला जातो आणि ती त्यामुळे हिंसा हे चांगल्या कारणासाठी वापरणं हे काही चुकीचं नाही म्हणून हे जे युद्ध झालं होतं या युद्धामध्ये म्हणून भगवंत सांगत होते की तू जी हिंसा करणार आहे अर्जुन ही हिंसा धर्माच्या संरक्षणासाठी आणि हे पुण्याचं काम आहे म्हणून तू युद्धापासून पळून जाऊ नको तुझी कर्तव्यापासून विमुख होऊ नकोस आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुला पाप लागणार नाही यामध्ये कोणत्याही पद्धत कोणत्याही दृष्टिकोनातून हे युद्ध करणं चुकीचं नाही हेच भगवंत अर्जुनाला या पूर्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून समजून सांगत आहेत ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं का की भगवान श्रीकृष्ण का एवढे ते शांतता शांतता प्रिय आहेत भगवान श्रीकृष्ण एवढे सगळ्या जीवात्म्यावर ते प्रेम करतात पण तरी पण ते हिंसा का करायला लावत होते अर्जुनाला कारण ते धर्माच्या संस्थापनेतेसाठी आणि धार्मिक लोकांच्या रक्षणासाठी आणि अधर्माला आळा घालण्यासाठी ते अतिशय गरजेचं होतं त्या काळी स्त्रियांच्या रक्षणासाठी ते अतिशय महत्वाचं होतं म्हणून भगवान श्री कृष्णांनी युद्ध करण्यास अर्जुनाला प्रवृत्त केलं समजलं हे युद्ध करण्यामध्ये अर्जुनाचाही काहीच दोष नाहीये किंवा त्याची सुद्धा चूक नाही आणि भगवान श्रीकृष्णांची सुद्धा चूक नाहीये तर भगवान श्रीकृष्णांकडून चूक होण्याचा तर काही प्रश्न उद्भवतच नाही ते भगवंत आहेत त्यांच्याकडून काय चूक होणार ते परी परिपूर्ण आहेत ते सगळ्या ज्ञानाचे स्वामी आहेत ज्ञानाचे स्त्रोत आहेत त्यांच्याकडून कोण्याचा काही प्रश्न आहे उठतच नाही आहे बरोबर आहे तर भगवान श्री कृष्ण या ठिकाणी सांग तर त्यामुळे आपण बघितलं की या आणि भगवान श्रीकृष्ण युद्ध करण्याच्या अगोदर सुद्धा ते शांतीदूत म्हणून सोहता गेले होते कि पांडव कौरवांना म्हणत होते काय म्हणत होते कौरवांना की तुम्ही अजिबात हे विनाकारण हे युद्ध करू नका पांडव हे माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही तुम्ही त्यांना काय करा त्यांना फक्त पाच गावं द्या पाच छोटे छोटे गावं द्या त्यांचं एवढं पूर्ण जगभर राज्य होतं कौरवांचं त्यापैकी फक्त पाच कोणतेही कुठलेही द्या म्हटले छोटे छोटे गावं द्या कारण पांडव हे क्षत्रिय आहेत आणि ते क्षत्रिय आहेत तर त्यांना राज्य केल्याशिवाय त्यांना जगू शकत नाही कारण त्यांचा जो त्यांचा स्वभाव आहे तो राज्य करण्याचा राज्य करते आहेत ते त्यांना ठीक आहे तुम्ही राज्य नका देऊ तर पाच एक छोटे छोटे पाच भावांना पाच गावं द्या आणि खरं पाहिलं तर राज्य पांडवांचंच होतं तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणत होते की युद्ध हिंसा होऊ नये किंवा युद्ध होऊ नये म्हणून ते पांडवांसाठी फक्त पाच गावं मागण्यासाठी गेले होते तरी सुद्धा दुर्योधनाने त्यांनी काय केलं ते म्हटलं की पाच गावं काय सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही बरोबर आहे म्हणून आणि तिथं तर श्री एवढंच नाही तर ते श्रीकृष्णाला तिथं बंदी बंदी करू बंदी बनवत होता दुर्योधन एवढा दुष्ट होता एवढा कपटी होता दुर्योधन एवढा अधर्मी होता तर त्या तर भगवान श्रीकृष्ण शांतीचा उपदेश घेऊन गेले त्यांनाच बंदी करायला निघाला बघा तर पण भगवान श्रीकृष्णाला कोण बंदिस्त करू शकतो ते जगाचे स्वामी आहेत ते सगळ्या बंधनाचे तोडणारे तोडण्यासाठी त्यांचा आशीर्वाद लागतो त्यांना कोण बंधनात बांधू शकतो इर्शे इर्शे ते पण ईर्षेतून ईर्षेतून तर अजिबात कोणी बांधू बांधू शकत नाही द्वेषातून तर त्यांना कोणीच त्यांना प्रेमातून कोणी बांधू शकते कारण प्रेमामध्ये ते स्वतः बांधण्यासाठी त्या बंधनामध्ये बांधण्यासाठी तयार होतात म्हणून त्यांच्या इच्छेनुसार कोणी बांधू शकते पण त्यांच्या इच्छेच्या विरोधात त्यांना कोणीच बांधू शकत नाही कारण ते सर्वांचे नियंत्रक आहेत सगळ्या जगताचे स्वामी आहेत ते, ते भगवंत आहेत साक्षात परमेश्वर आहेत म्हणून त्यांना कोणी बांधू शकत नाही तर त्यांनी पूर्णपणे शांततेचे प्रयत्न केले होते युद्ध थांबवण्यासाठी त्यांना पूर्णत खूप स्वतः प्रयत्न केले परंतु तरी सुद्धा पण दुर्योधन सारखे काही लोक असतात जे लातो के मानते नाही हम्म तर काही लोक असतात की त्यांना त्यांना प्रेमाच्या भाषेत सांगितलेलं समजत नाही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर त्यांना कळत नाही वारंवार सांगूनही त्यांना कळत नाही मग अशा लोकांना हिंसाही हा एकच शेवटचा उपाय उरतो म्हणून भगवान श्रीकृष्णांना त्यांची इच्छा नसताना सुद्धा हे युद्ध अर्जुनाला करण्यासाठी प्रवृत्त करावे लागले कारण ते समाजासाठी गरजेचं होतं कारण भगवंताचा अवतारच हा धर्म धर्माच्या संस्थापनेसाठी झाला होता आणि धार्मिक लोकांच्या रक्षणासाठी भगवंतांनी अवतार घेतला होता म्हणून त्यांचं त्यांना कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे युद्ध होऊ दिलं किंवा युद्ध करण्यास मदत केली समजलं सगळ्या सगळ्यांना तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्नाचे उत्तर इथे स्वामी प्रभू प्रभीने सांगितलेलं या श्लोकामध्ये तर यातून आपल्याला काय शिकलो आपण की आपण या श्लोकातून शिकलो की हिंसा गरज असेल त्या ठिकाणी आपण केली पाहिजे पण याचा अर्थ हा सुद्धा नाही की विनाकारण हिंसा आपण करायला नाही पाहिजे यात विनाकारण हिंसा केली तर आपल्याला त्याचं पाप लागते तर हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे विनाकारण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण हिंसा करणं हे अतिशय चुकीचं आहे तर हिंसा आपण चांगल्या कर्मा कामासाठीच करायला पाहिजे ठीक आहे तर मी सोप्या भाषेत सांगितलं की जी हिंसा आपण जर हिंसा वापरत असू तर हिंसा आपण जर चांगल्या उद्देशासाठी हिंसा वापरत असू तर ते त्याला काही हरकत नाही पण जर हिंसा आपल्याला वापरत असेल तर ते मग चुकीचं आहे त्याचा आपल्याला पाप लागेल ठीक आहे आणि या ठिकाणी परत अजून एक गोष्ट आपण शिकली की जी जी वस्तू कोणतीही वस्तू असो जगातली जी वस्तू आपण चांगलं काम म्हणजे काय चांगला उद्देश म्हणजे काय जी भगवंताच्या आनंदासाठी वापरल्या जाईल जी जी वस्तू भगवंताला आनंद देण्यासाठी भगवंताला भगवंत जी वस्तू आपल्याला भगवंताच्या जवळ नेईल किंवा भगवंताच्या सेवा करण्यासाठी मदत करेल किंवा जी वस्तू वापरून भगवंताला आनंद देऊ शकतो ती वस्तू चांगली आहे किंवा ते तो उपयोग चांगला आहे जी जी वस्तू आपल्याला भगवंतापासून दूर नेईल किंवा जी वस्तू आपल्याला भगवन जी वस्तू भगवंताला आनंद देणार नाही वस्तू असो किंवा व्यक्ती असो भगवंताला आनंद देणार नाही किंवा भगवंतापासून आपल्याला दूर नेईल किंवा इतराच ज्यातून अहित होईल अशी वस्तू ही वाईट आहे किंवा असा व्यक्ती हे वाईट आहे समजलं सगळ्यांना हो ठीक आहे तर जे जे भगवंताच्या साठी गरजेचं आहे चांगलं आहे ते आपण स्वीकार करायचा जे जे आपल्याला भगवंतापासून दूर नेईल त्या गोष्टीचा आपण अस्वीकार करायचा हे या श्लोकातून आपण अतिशय अर्जुनाकडून चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो अर्जुनाच्या उदाहरणातून म्हणून अर्जुन हे अतिशय महान भक्त होते आणि एक महान योद्धा सुद्धा महान होते महान क्षत्रिय होते हे आपल्याला या श्लोकातून आपण इथून दिसून येते ठीक आहे तर आपण पुढचा श्लोक माझी घेण्याची इच्छा आहे परंतु पुढचा श्लोक अतिशय महत्वाचा आहे अतिशय सुंदर श्लोक आहे आणि पुढे श्लोकात आत्म्याबद्दलच अतिशय चांगल्या प्रकारे भगवान श्रीकृष्णातून श्रीकृष्णाने वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलेलं आहे ठीक आहे की मृत्यूनंतर काय होतो म्हणजे की आत्मा आहे आपण शरीरात मृत्यूनंतर काय होते मृत्यू म्हणजे मृत्यू कसा होतो आत्म्याचं आत्म्या चा एक जे विज्ञान आहे तर याला आत्म्याचं विज्ञान चालू होणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आत्म्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर प्रकारे भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी आत्म्याबद्दल ज्ञान शोकामध्ये पुढील शुक्लामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच त्या आणि अजून सुंदर ते अतिशय समज समजण्याला आपल्याला समजण्यासाठी सोपं केलेलं आहे कृष्णाकृ कृष्णकृपा मूर्ती ए सी स्वामी प्रभूपाद त्यांच्या तात्पर्यातून त्यांचे तात्पर्य सुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेले तर आपण पुढचा श्लोक आपण हा उद्या बघूया ठीक आहे तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजच्या वर्गामध्ये भगवद् गीता की जय जय पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी वेदांत स्वामी प्रभुपाद की